नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गिरीश तातेड, प्रॅक्टिसिंग ॲज अ होमिओपॅथ कन्सल्टंट. नमस्कार मित्रांनो, मी गेले 25 वर्ष ॲज अ होमिओपॅथ कन्सल्टंट म्हणून चिंचवड येथे काम करत आहे. गेल्या 25 वर्षामध्ये माझ्याकडे बरेच रुग्ण आत्तापर्यंत आलेले आहेत आणि आज तुम्ही पण माझ्याकडे आला आहात आणि तुम्ही आज वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. इथे आल्यानंतर आम्ही फोनवरतीच तुम्हाला सांगतो की तुम्ही 1 ते 1.5 तास वेळ काढा. त्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे जेव्हा आमच्याकडे कुठलाही रुग्ण येतो त्यावेळेस आम्ही त्या रुग्णात बरेच प्रश्न विचारतात. तर त्या रुग्णाचा हा प्रश्न असतो की एवढे होमिओपॅथ डॉक्टर प्रश्न का विचारतात. तर ज्या पद्धतीने मी प्रॅक्टिस करतो त्याला क्लासिकल होमिओपॅथी असे म्हणतात. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये कोणत्याही रुग्णाचा हा शारीरिक आणि मानसिक दोन्हीचा सखोल अभ्यास करून औषध दिले जाते. जर याचा उदाहरणार्थ जर एखाद्या पेशंटला संधिवात असेल तर तो संधिवात जास्त कधी होतो, कमी कधी होतो, त्याला कशाने बरे वाटते, चालण्याने बरे वाटते का बसल्याने बरे वाटते, शेकल्याने बरे वाटते का, असे विविध प्रकारचे प्रश्न विचारतात जेणेकरून आम्हाला तुम्हाला अचूक औषध देण्यास खूप मदत होते. खूप रुग्णांना वाटतं की हा आजार तर सगळ्यांनाच असतो, पण तसं नसतं. जरी 10 लोकांना संधिवात असेल ते प्रत्येकाचे आजाराची तर कारणे वेगळी असतात आणि त्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणाने बरं वाटत असतं. त्यासाठी आम्ही तुम्हाला बरेच प्रश्न विचारतो. दुसरा प्रश्न म्हणजे आम्ही तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पण विचारतो, कारण प्रत्येक आजारामध्ये प्रत्येक रुग्णाची वेगळीवेगळी मानसिक अवस्था असते. ती अवस्था आम्हाला जाणून घ्यायची इच्छा असते. उदाहरणार्थ तापामध्ये काही लोक खूप चिडचिडे होतात, तर तापामध्ये काही लोकांना अत्यंत उदास वाटतं. काही लोकांना जेव्हा संधिवात होतो किंवा काही लोकांना किंवा पित्त वाढतं तेव्हा लोकांना खूप चिडचिड होतात, राग खूप येतो, त्यांना आवासन होत नाही, तर काही लोक अत्यंत दुःखी आणि उदास होतात. अशा वेळेस आम्हाला त्या रुग्णाची शारीरिक आणि मानसिक अवस्था दोन्ही अवस्था जाणून घ्यायची असते, जेणेकरून आम्हाला तुम्हाला अत्यंत अचूक औषध देण्यामध्ये मदत होते. त्यासाठी आम्ही सगळे प्रश्न विचारतो. तिसरा मुद्दा म्हणजे आम्ही तुम्हाला काही तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती विचारतो. त्या कुटुंबाची माहिती आम्हाला आवश्यक असते, जेणेकरून त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला कुठल्या झाले असतील तर त्यापर्यंत आम्हाला तुम्हाला औषध देणे अत्यंत चांगले ठरते. काही पेशंटमध्ये लहान मुले असतात, तर लहान मुलांच्या वेळेस आम्ही त्यांच्या आईला त्या मुलाच्या गर्भारपणाच्या वेळेची माहिती विचारतो, कारण गर्भारपणी काही विचार अवस्था झाले असतात, त्या माहितीप्रमाणे त्या मुलाला काही आजार होतात, तर त्या अनुषंगाने आम्ही त्या छोट्या मुलांना औषध देतो. त्यासाठी आम्हाला प्रत्येक रुग्णाची शारीरिक आणि मानसिक जाणून घेण्यासाठी आणि आईची गर्भारपणाची अवस्था जाणून घेण्यासाठी खूप मदत होते, म्हणून आम्ही सगळी माहिती विचारतो. तर त्या माहितीसाठी आज तुम्ही वेळात वेळ काढला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.